आता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया, घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया। दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्य लक्ष्मी, दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्य लक्ष्मी। असा जन्माचा ओंकारा रोज उजळे ग सुखानी, पोटी भरा मला खूप समाधान आहे। माझी बायो वाचली, तिचं आयुष्य आता सुरळीतपणे सुरू होईल। आज पहिल्यांदा मी अन्यायाविरुद्ध लढणारी काशी बघितली। आय एम रिअली प्राऊड ऑफ यू काशीताई। काय विचारते म्या, काशी जयश्रीबाईंच्या पोटची तरी हाय का नाही? नाही। संजयला मूल झाल्यानंतर मग जर काही संजयचं बरं वाईट झालं, संजयचे गार्डियन म्हणून सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल। पण ते मूल काशीलाच व्हायला पाहिजे असं कुठे लिहिलं? काशीताई काय झालं? काशीताई हे सगळं काय चालू आहे? हं, हे सगळं काय घडतंय? अहं, कशाबद्दल बोलतेस तू? आई माझी गावातनं मिरवणूक काढणार आहे। त्यांचं म्हणणं आहे की माझ्यामुळे देवी गावात आली आणि मी भाग्यलक्ष्मी आहे। हे बघ, या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही ग। अहो, पण असं काहीच घडलेलं नाहीये। उगाच एखाद्या गोष्टीचा गाजावाजा केला जातोय। शी बाबा, मला ना या घरात काहीच पटत नाहीये। हे बघ, तरी मी तुला या घरात येण्यापूर्वी एकदा विचारलं होतं की अगं, तू सूर्या भाऊजींशी लग्न करायला कशी तयार झालीस? कारण मी सूर्यावर प्रेम केलं होतं ताई। पण आता मला कळतंय, हे प्रेम खरंच आंधळं असतं। आता सगळं चित्र अगदी स्पष्ट दिसायला लागलंय। अहो, ज्या माणसांसाठी मी माझं खर दार सोडलं, माझ्या आईबाबांना सोडलं, ती माणसं ही अशी असतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं। आणि हे सगळं असं असून सुद्धा मी हे कुणालाच सांगू शकत नाहीये। तू तुझ्या आईबाबांना नाही सांगू शकत? नाही ऐकणार माझं। आणि त्यांनी काय ऐकावं? बरोबर आहे त्यांचं, मी त्यांचं कुठे ऐकलं की जे आता ते माझं ऐकतील? त्यांच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या, पण प्रेमाला शिक्षण आवश्यक नसतं असा विचार करून मी सूर्यावर प्रेम केलं, त्याच्याशी लग्न केलं आणि आता एक डॉक्टर असून हे जर अशा अफवा पसरवणार असतील तर मी शांत का राहायचं? अगं, तू आता तरी शांतच राह। अगं, या घरात आईंच्या विरोधात बोलायची कोणाची हिंमत नाहीये, अगदी बाबांचीही नाही। पण आता मी हे नाही सहन करू शकत। मला भाग्यलक्ष्मी म्हणून नाही, डॉक्टर म्हणून लोकांची सेवा करायची आहे। अगं सरिता, तुझं सगळं म्हणणं पटतंय मला, ते योग्यही आहे। अगं, पण सध्याची परिस्थिती लक्षात घे। ही जर परिस्थिती तुला बदलायची असेल तर त्या परिस्थितीत राहूनच तुला बदलावी लागेल। आपल्याला एक अशी परिस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे ज्यात आपण सगळे एकत्र येऊ आणि गुण्या गोविंदाने नांदू।
सिद्धेश, श्री आणि वंदना झोपले एवढ्यात? आईची कंबर दुखते खूप. अरे मग डॉक्टरांच्याकडे जाऊन आली कधी? हजारदा सांगितलं, ऐकते कुठे. दिवसभर त्या गरम पाण्याच्या पिशवीनी शेकत बसली होती. माझ्या होमिओपॅथीच्या गोळ्या देऊ का तिला? अण्णा, तुम्ही आता झोपा बरं. तुम्ही असे जागरण करत राहिलात तर परत उद्या सकाळी ऍसिडिटी होईल तुम्हाला. हो, जातोच आहे झोपायला. तू कशी आहेस? मी? मला काय झालंय? अगं अण्णा, सहज विचारतात तुला. गीता, मी निनाद आणि कुहूला झोपत होते. निनाद आणि कुहू? पण ते तर सुमन मावशीकडे गेलेत ना. हिमगौरी आहे ना त्यांच्या सोबत, तिथे सात बुटके असले ना कि निनाद आणि कुहू इतके खुश होतात. अगं पण अण्णा, गौरी सांगत होती की आपले दिलीप काका हे खरे सुदामा दादा आहे. म्हणजे तनाजीराव मोहिते यांचे थोरले बंधू, आपल्या सरिताचे चुलत सासरे. हिमगौरी, तू म्हणत होतीस ना ते अगदी बरोबर आहे. दिलीप काकांनी आपल्यापासून हे सगळं लपवायला नको होत. हो ना? त्यांनी जर ठरवलं असतं ना तर सरिताचं लग्न ते नक्की थांबवू शकले असते. तरी किती म्हणायचं तांदळात. पाणी देते. बापाची स्निस वाढलं का हो? बाप्पाजी आता सुटणं कठीण आहे. स्वतः गृहमंत्र्यांनी लक्ष घातलंय म्हणजे आता नाही सुटत. अरे देवा, लई वाईट झालं म्हणायचं. त्यात काय वाईट झालं? त्यांच्या कर्माची फळं भोगतायत त्या. असं काय केलं हो त्यांनी? बाप्पाजी म्हणजे देव आहेत. त्यांनी जे बी केलं नव ते समज गावाच्या भल्यासाठी. गावासाठी काही केलेलं नाही त्यांनी. प्रत्येक गोष्टीचं फक्त गावाला आमिष दाखवलं. काय बी म्हणावं, बाप्पाजी लवकर सुटून येतील. बाप्पाजीनं तुला स्वप्नात येऊन सांगितलं वाटत. अरे ते असू दे, पण एक गोष्ट मात्र नक्की की बाप्पाजींचे आता वाईट दिवस सुरू झाले. आई भिराईने 22 वर्षापूर्वी जे भाकीत वर्तवलं होतं ना ते खरं होणार. कसलं भाकीत? नाही नाही, काही नाही, तू त्या भानगडीत नको पडूस. मला कळलंय समद. काय कळलंय सांगू? तुम्ही काल रात्याला झोपेत पुण्यांदा बडबडत होतात. मी? काय? मला समद कळलंय.
काय कळले तुला? काशी कुणाची मुलगी आहे ती? कुणाची? ती लई मोठ्या माणसाची मुलगी आहे. मोठा माणूस म्हणजे त्यो मोठा माणूस म्हणजे त्यो मोठा माणूस म्हणजे सुधामा दादा. त्यो मोठा माणूस म्हणजे सुधामा दादा. हवेत दगड मारून काय उपयोग नाही. मी झोपेत असं बोलणं शक्यच नाही. काशी कुणाची मुलगी आहे हे जगात फक्त मला माहित आहे आणि माझ्या तोंडून ते झोपेत सुद्धा बाहेर पडणार नाही. अहो असं काय करता? मला सांगाय काय? मी बायको आहे ना तुमची. बायको आहेस पण बायकोवर जो विश्वास असायला हवा ना तसा विश्वास माझा तुझ्यावर नाही. कोणा तुला कळलं ना तर सगळ्या गावाला कळेल आणि त्याचा परिणाम म्हणजे मी जिवंत राहणार नाही. म्हणून कोयना हा विषय पुन्हा काढायचा नाही. वय म्हणजे मी फक्त गप्पच राहायचं. आतापर्यंत तेच करत आले ना. अख गाव अंजुटी म्हणून ही नव्हतंय तरी बी खूपच राहिले आतापर्यंत. हे बघ कोयना, आई भिराईच्या मनात असेल तर आपल्याला मूल होईल. पण आता काशीचा विषय बंद. गोदात्या, हो गोदात्या. काय ग, काय झालं? झाली का काम? चालली आहेत गोदात्या. काशीनं त्या बाप्पाजीला पकडून दिलं म्हणजे कमालच झाली म्हणायची. आता काय सांगायचं? ती म्हणती बिराई आईनं सपनात येऊन दृष्टांत दिला. हे बाकी बरं झालं. नाहीतर त्या बाप्पाजीनं त्या कोळ्या पोरीला भाविन केली असती. पर काय बी म्हणा, बाप्पाजीला वाघीन भेटली म्हणायची. वय तर काशीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. लई गुणाची आहे पोर. वय वय, लाख गुणाची पोर आहे आपली काशी. अहो गोदात्या, आज काशीमुळे आपल्या गावात पहिल्यांदा शूटिंग वाले आले आहेत. और काय सांगतेस काय? आईचान, गावात शूटिंग वाले आले आहेत. अहो ते सगळ्यांना टीव्ही वर दाखवत्या म्हणून तुम्हासनी बोलवाय आलो हाय. आता बोलत बसू नका, चला चला लवकर. वय वय, चला चला चला. सगळे कोण आहेत? घरात कसे काय घुसलेत? अहो धनाजी राव, ही मंडळी सगळी टीव्ही वाली आहेत. ती तुमचा आमचा सगळ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेले आहेत. इंटरव्ह्यू? हो. तर धनाजी रावांकडे आणायचं आहे. माझी जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे. हे धनाजी राव, हे तुम्ही, हा मी. तर धनाजी राव हे आमच्या भिरा गावच एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. हे लिहून घ्या ना, लिहून घ्या. आणि तर सौ काशीताई संजय मोहिते या आमच्या धनाजी रावांच्या सुनबाई. हो हो, ऐका ऐका. अरे मध्ये 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 बोलू नका, ऐका. मी पूर्ण बोलणार आहे. तर मी इन्स्पेक्टर जंत्रे, जरा लक्ष देऊन ऐका. त्या दिवशी जो भाविणीचा सोहळा उधळण्यात आला त्यावेळेस संपूर्ण सिक्युरिटीची जबाबदारी या कर्तबगार इन्स्पेक्टर जंत्रेकडे होती. काय? हो. आणि धाडसाने गाभाऱ्यात घुसून बाप्पाजींना तो सोहळा बंद करायला लावणारा मीच तो इन्स्पेक्टर जंत्रे. तुम्हाला सांगतो, न्यूज आहे तुमच्यासाठी, लिहून घ्या. आता बाप्पाजी माझ्या कस्टडीत आहेत.
तर आता तुम्ही प्रत्येकाने मला एक एक करून प्रश्न विचारा. धनाजी राव, तुमच्या सुनेने बयोवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध एवढा मोठा पाऊल उचलला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमच्या गावात ही क्रांतिकारी घटना घडली याचा आम्हाला आनंद आहे. तुमच्या सुनेने म्हणजेच काशीताईने थेट बाप्पाजी सारख्या माणसाला एकटीने टक्कर दिली, तिच्या या धाडसाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? काशीमुळे एका वाईट रूढीला कायमची खीळ बसली, याबद्दल तिचा सासरा म्हणूनच नव्हे तर या गावचा आणि संबंध देशाचा नागरिक म्हणून आम्हाला अतिशय अभिमान वाट. काशीला एवढा मोठा धाडस दाखवण्याची प्रेरणा कुणामुळे मिळाली? प्रेरणा याच उत्तर मी तुम्हाला देते. काशीला एवढा मोठा धाडस दाखवण्याची प्रेरणा कुणामुळे मिळाली? प्रेरणा याच उत्तर मी तुम्हाला देते. मी सांगतो या धनाजी रावांच्या मिसेस सौ कामिनी बाई मोहिते. म्हणजे काशीताईंच्या सासूबाई. आज मी तुम्हाला काशीबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला माहीतही नसतील. काशी एका भाविणीची मुलगी. तिची आई जयश्रीबाई मेल्यानंतर तिनेही भाविण व्हावं अशी अनेकांची इच्छा होती. आणि म्हणून बयोसारखा काशीलाही भाविण करण्याचा सोहळा ठरवण्यात आला होता. पण काय, अन्यायाविरुद्ध बंड पुकारणं हे आमच्या कुटुंबाच्या रक्तातच आहे. आणि म्हणूनच आमच्या सख्या पुतण्याने संजयने तो सोहळा उधळून लावला आणि अख्ख्या गावासमोर काशीबरोबर एका भाविणीच्या पोरीबरोबर लग्न केलं. नुसतंच लग्न नाही केलं तर एक सून म्हणून तिला जो मान मिळायला हवा तोही आम्ही तिला दिला. आणि आज याच मुलीने इतकं असाधारण काम करून दाखवल्याबद्दल आम्हाला तिचा अभिमान आहे. माझ्या सुनेने खूप मोठं काम केलंय, तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मॅडम, आम्हाला काशीताईंना भेटायचंय. हो हो, जरूर मी काशीला घेऊन येते. काशी, काशी काय झालं? अहो सोडा माझा पदक, काय झालं सांगा मला. पोलीस. पोलीस? पोलीस आली? ते यंत्र. अरे वा संजय, चोर पोलीस खेळतोस? नाही, ते पोलीस येतील ना, ते मला पकडतील म्हणून मी लपलो. मग ते पोलीस मला मारतील. ते नाही रे सोन्या, पोलीस नाही, मी तुला मारणार. जास्त टावटाव केलास ना हा सुरा आहे ना तुझ्या मानेवर फिरून टाकेल. सूर्य भाऊजी, अहो तुम्ही काय करताय? सोडा यांना. काजी नाही, जोपर्यंत तू आमचं काम करत नाहीस ना तोपर्यंत सूर्या संजयला सोडणार नाही. काम
कसलं काम? बाहेर टीव्ही वाले आले, तुझी मुलाखत घ्यायला. माझी मुलाखत? हो, त्या बयोच्या सोहळ्यात तुझे काय दिवे लावलेस ना, त्याबद्दल प्रश्न विचारायचे त्यांना. तेव्हा आता बाहेर यायचं आणि जे मी सांगेन ना तेच बोलायचं. आणि जास्त काही राडा केलास ना तर हा संजय ढगात गेलाच म्हणून समज. कळला? अहो तुम्ही यांना काही करू नका. तुम्ही जसं सांगाल तसंच बोलेन. मग आता ऐक. समजलं? मग येतेस ना? शांत बसून राहा. हाताची घडी, तोंडावर बॉट, चाल. अगं ये काशीताई, अन्याय विरुद्ध लढण्याचं जे धाडस तुम्ही दाखवलं त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. काशीताई, एवढं मोठं पाऊल उचलण्याची प्रेरणा तुम्हाला कोणामुळे मिळाली?